नमस्कार आज बारा जून दोन हजार तेवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार ही न्यूज आपल्यासाठी म्हणजे जास्त काही प्रमाणात गरजेची नाही त्यामुळे या न्यूजला आपण स्किप करूयात नेक्स्ट न्यूज पहा शिंदे गटामध्ये अस्वस्थता ही पण न्यूज राजकीय बातमी आहे त्यासाठी आपल्यासाठी काही गरजेची नाही आहे पुढे या वाटचालीसाठी दोन दिवस पोषक स्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोसमी वारे येण्यासाठी पोषक स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे मोसमी पाऊस कोकणात दाखलही झालेला आहे यावरून पहा आपल्याला माहिती आहे की अरबी समुद्रामध्ये काय बिपजॉय हे चक्रीवादळ आलेलं आहे ओके म्हणजे एक वादळ आलेलं होतं किंवा तीव्र वादळ वगैरे आपण तिथं म्हणू शकतो मग त्याचं पहा आता चक्रीवादळामध्ये जास्त रूपांतर झालेलं आहे किंवा ते अतिशय तीव्र वगैरे झालेलं आहे ओके तीव्र झालेलं आहे व पहा हे कुठं उत्तरेला सरकलेलं आहे बरोबर म्हणजे हे उत्तरेला सरकलं म्हटल्यानंतर इतरला जो भाग आहे तो कोणता आहे रन ऑफ कच्छ म्हणून ओळखला जातो मग पहा याचा धोका कुणाला आहे आता जे आहे याचा धोका जास्त पद्धतीने जर पाहिलं तर याचा धोका गुजरातला दिसून येतोय ओके मग पहा हे वादळ तर पुढे सरकल परंतु याच्यासोबतच जे येणारे मोसमी वारे होते ते कुठं आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत ओके मग या पद्धतीने पहा मोसमी पाऊस जो होता तो कोकणामध्ये दाखल झालेला आहे ओके हे अशा पद्धतीने थोडंसं वारे तुम्ही एकदा अभ्यास करून घ्या त्यानंतर पहा आपला आणखीन एक या एक सांगता येतं न्यूज की अशा पद्धतीने आणखीन एक प्रश्न बनवू शकतो की पहा हा जो वेस्ट बेंगाल आहे ओके पूर्वी काय पहा चक्रीवादळ जे होती तू ती याच भागामध्ये वगैरे जास्त प्रमाणात यायची ओके आता दोन हजार चारचं वगैरे सॉरी म्हणजे ते तर भूकंप होतं परंतु याच्या पूर्वीचे जे चक्रीवादळ मोठे मोठे चक्रीवादळ वगैरे होऊन गेले ज्यापैकी आपण म्हणू शकतो की ओडिसाची जी कोस्टल लाईन आहे त्याला किती इफेक्ट वगैरे झालेला त्यानंतर अगदीच तमिळनाडू कोस्टल एरिया वगैरे ओके मग यांना जास्त पद्धतीने काय म्हणजे पूर्वी काय म्हणू शकतो आपण यांचा आघात वगैरे व्हायचा किंवा यांचं जास्त डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय वगैरे व्हायचं बंगालच्या उपसागरामध्ये पण तशा पद्धतीने येत आहे चक्रीवादळ परंतु प्रमाण वाढलेलं आहे कुठं अरबी समुद्राचं ओके अरबी समुद्रामध्ये पण पहा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पण अगदीच जे निसर्ग चक्रीवादळ आहे आय थिंक ते पण आलेलं होतं ओके म्हणजे अशा पद्धतीने चक्रीवादळ वगैरे येण्याचे प्रमाण वगैरे आता अरबी समुद्रात पण वाढलेलं आहे याचं कारण काय आहे पहा तर क्लायमेट चेंज ओके क्लायमेट चेंज आता पहा चक्रीवादळ येण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की कि किती डिग्री ते सेल्सिअस तापमान वगैरे तिथं लागतं ओके मग पहा ती तापमान तशा पद्धतीची स्थिती अरबी समुद्रामध्ये वगैरे आता तयार होत आहे ज्या म्हणजे पूर्वी काय व्हायचं पहा पूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये तशा पद्धतीची स्थिती तयार व्हायची ती आता कुठं अरबी समुद्रामध्ये पण तयार होत आहे पहा बेसिकली जर बंगालच्या उपसागरामध्ये तशा पद्धतीची स्थिती पूर्वी कशा कशामुळे व्हायची तर पहा हे अशा पद्धतीने सी आकाराचं आपलं बे ऑफ बेंगाल आहे ओके म्हणजे पहा इकडे पाणी गेल्यानंतर हे वापस पाणी वगैरे यायचं का तर बिलकुल यायचं नाही म्हणजे थोडाफार प्रमाणात यायचं व अगदीच आपण विश्वव्रताच्या थोडस त्या पद्धतीने वगैरे आहोत यासाठी पहा आपल्याकडे तापमान वगैरे तिथपर्यंत मेंटेन वगैरे केलं जायचं परंतु जर जा तुम्ही जे अरबी समुद्र जर पाहिला तर तशा पद्धतीने इथं खूप मोठा एरिया आहे ओके okay, इकडे खूप मोठा एरिया आहे अशा पद्धतीने म्हणजे इकडे सेंट्रल एशिया वगैरे परंतु इकडे जर तुम्ही पाहिलात तर इथे काय छोटासाच एरिया वगैरे होता त्यामुळे हे बे ऑफ बेंगाल व हे अरबी समुद्र होतं ओके okay, यासाठी पहा पूर्वी इथे जास्त चक्रीवादळ यायचे परंतु आता काय झालं था का आहे क्लायमेट चेंज वगैरे यामुळे काय झालं तापमानामध्ये वगैरे वाद म्हणजे तापमानामध्ये वगैरे वाढ झाली या सर्व कारणांमुळे इथं बेसिकली काय झालेलं आहे तर अरबी समुद्रामध्ये देखील चक्रीवादळ येण्याचं प्रमाण वगैरे इथं वाढलेलं आहे असा प्रश्न मेन्स परीक्षेला वगैरे येऊ शकतो किंवा हे नक्की बनू शकतं साठी पहा याची थोडंसं सायक्लोन म्हणजे काय त्यानंतर जे सायक्लोनची डायग्राम वगैरे असते ते प्लीज तुम्ही थोडंसं पाहून घ्या कारण यू पी एस सीला हा टॉपिक आहे त्यानंतर एम पी एस सीसाठी जर पाहिलं दोन हजार पंचवीस चे विद्यार्थी त्यांनी तयारी करू शण करून ठेवा करून ठेवू शकता परंतु जे एम सी क्यू पॅटर्न आहे त्यानुसार तुम्ही आता सध्याची तरी तयारी तशा पद्धतीने राहतात ओके परंतु दोन हजार पंचवीसच्या यासपिरियंटनी अशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे ओके बाकी इथून राज्यात अन्यत्र इशारा वगैरे आपल्यासाठी काही गरजेचं नाही त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा भारताला पुन्हा उपविजेतेपदच भेटलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे या केंद्र सरकारपासून इतर राज्यांनाही धोका ही न्यूज अगदीच म्हणजे आता संसदेचं जेव्हा हिवाळी अधिवेशन वगैरे चालू हो सॉरी पावसाळी अधिवेशन वगैरे चालू होईल मग त्यावेळेस पाहूयात की हे जे वक वटहुकूम काढण्यात आलेला आहे प्रशासकीय सेवा नियंत्रण वटहुकूम आता याची पण स्टोरी खूप बेस्ट आहे पहा सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिलं ओके सुप्रीम कोर्टानं दिल्ली गव्हर्नमेंट बाबतचं निकाल दिलं त्यावेळेस लगेच जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलं एक, एक वटहुकूम काढलेले आहेत व दिल्ली ग जे सुप्रीम कोर्टाचं निकाल जे होतं त्याला बायपास करण्याचा वगैरे ते प्रयत्न केलेला आहे पण सध्याला सुप्रीम कोर्ट काय आहे सुट्टीवर आहे ओके समर व्हॅकेशनवरती सुप्रीम कोर्ट आहे व संसदेचं अधिवेशन सध्याला चालू का बिलकुल चालू नाही आहे हे सर्व जर कारणं तुम्ही पाहिली तर आपला जेव्हा संसदेचं से सेशन चालू होईल ना तेव्हा आपण या प्रशासकीय सेवा नियंत्रण या वटहुकुमावर नक्की चर्चा नक्की म्हणजे चांगल्या पद्धतीने चर्चा वगैरे करणार आहोत ओके काळजी करू का जेव्हा आपला हे टॉपिक वगैरे संसद बिल तेव्हा आपण नक्की याबद्दल करूयात त्यानंतर जनजागृती करण्यावर भर देण्यात आलेला आहे तर स्तन प्रत्यारोपणासाठी टाटा रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रियागृह देखील उभारण्यात आलेला आहे म्हणजे पहा स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांना स्तन गमावे लागतात मात्र स्तनांची पुनर्रचना किंवा स्तन प्रत्यारोपणाचे ते परत मिळवता येतात याबाबत महिलांमध्ये माहितीचा अभाव असल्याने टाटा रुग्णालय स्तन प्रत्यारोपणासंदर्भात जनजागृती करण्यावर भर देत आहे व त्याच पद्धतीने पहा जनजागृती करण्याचं आव्हानही दिलेलं आहे म्हणजे सोशल मीडियाद्वारे वगैरे तुम्ही या पण बातमीला वगैरे नक्की पसरवू शकता म्हणजे अगदीच आपल्याकडे याचं जर तुम्ही लॅन्सनची वगैरे जर रिपोर्ट पाहिली तर अगदीच ब्रेस्ट कॅन्सरचं जे आपल्याकडे आकडेवारी वगैरे आहे ती अगदीच स्थिती आपल्याकडे आहे व ग्रामीण भागातील ज्या महिला वगैरे असतात त्या अगदीच वंचित असतात किंवा त्यांना माहिती नसते की आपला कॅन्सर वगैरे आहे त्या बेसिकली जर गोष्टी जर असेल तर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे त्याचं म्हणजे जनजागृती वगैरे करणं हे अगदी गरजेचं आहे म्हणजे असं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हे जास्त हे धोकादायक वगैरे नाही म्हणजे तशा पद्धतीने जर जास्तच हे झालं तर परंतु पहा त्याला आपल्याकडे सर्व काय म्हणू शकतो आपण त्याच्यावरती क्युअर वगैरे करू शकतो व त्यासोबतच पहा ब्रेस्टचं प्रत्यारोपण पण आपण त्यामध्ये करू शकत आहोत हे टाटा रुग्णालयाने वगैरे म्हणजे त्यासाठी पहा स्वस स्वतंत्र शस्त्रक्रियाग्रह देखील त्यांनी तिथं उभारलेला आहे त्यासाठी पहा आपल्याकडे जे ग्रामीण भागातील महिला वगैरे त्यांच्यापर्यंत आता ही सुविधा वगैरे पोहोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत हा मेसेज वगैरे पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे असा आपल्याला ही न्यूज वगैरे सांगते त्यानंतर पुढे या हे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही त्यामुळे स्किप करा त्यानंतर शिष्यवर्ती रखडली म्हणजे यातून आपल्यासाठी म्हणजे विचारण्यात वगैरे येणार नाही यू पी एस सीला वगैरे प्रश्न त्यामुळे तुम्ही तो पण ती पण न्यूज वगैरे स्किप करू शकता डायरेक्टली पुढे या त्यानंतर पहा आय सी एम आरचा अहवाल आहे मधुमेहच्या रुग्णांची संख्या दहा कोटींवर गेलेली आहे देशातील एकतीस कोटी जनतेला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा उच्च रक्तदाब आहे असं तिथं भयावह स्थिती आहे व हे पण लॅनसेंटची जी आकडेवारी आहे त्यामध्ये यांनी पण प्रसिद्ध वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही लॅनसेंटची आकडेवारी वगैरे कोणी प्रसिद्ध वगैरे केली जाते किंवा ती कशा संबंधी वगैरे आहे जर असा प्रश्न वगैरे आला तर ती मेडिकल संबंधी आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर पहा बीड जिल्ह्यात पुन्हा बालविवाह आता पहा त्याविषयीच आपण चर्चा केली होती की एका मुलीचं तीन वेळा लग्न वगैरे लावून दिलेलं ला होतं म्हणजे ते बालविवाह करण्यात आलेलं होतं मग पहा जर तुम्ही त्या जिल्ह्याचे म्हणजे बीड जिल्ह्याचे जर तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात तर तुम्ही काय ॲक्शन वगैरे घ्याल किंवा बालविवाह यापुढे वगैरे होऊ नये यासाठी तुम्ही काय ॲक्शन घ्याल असा जर प्रश्न इथिक्स ला वगैरे जर विचारण्यात आला तर तुमचं काय उत्तर असेल ते तुम्ही अगदीच म्हणजे स्वतःचं मंथन वगैरे करा की तुम्ही काय ॲक्शन वगैरे घ्याल याचा पूर्वी पहा मी तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही ॲक्शन वगैरे घेणार आहात ओके आता मी परत ते रिपीट करणार नाही परंतु तुम्हाला ती माहिती असणं किंवा तुम्हाला ते सांगता येतं सांगता येणं हे गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही नक्की मंथन तर करू शकता ओके त्यानंतर देश विदेश पेजवरती पहा आपल्याकडे मणिपूर या संदर्भात दिलेलं आहे परंतु या न्यूजला मी जास्त वेटेज वगैरे देत नाही आहे तुम्ही एकदा पवनित सिंग सरांचा आय थिंक व्हिडिओ आलेला असेल त्याबद्दल जर मणिपूरबाबत जर त्यांचा व्हिडिओ मला भेटला तर मी नक्की तो शेअर करेन कारण ते त्या पद्धतीने कॉपरेटिव्ह फेटलिझमसाठी गरजेचं आहे बाकी जास्त डिटेल वगैरे जाऊ नका त्यामधून पण ओके एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना तर ता तेवढं जाण्याची गरज नाही परंतु जे यू पी एस सीवाले वाले आहेत त्यांच्यासाठी थोडंसं पवनित सिंग सरांचा व्हिडिओ तो आपल्याला पाहायचा आहे ओके त्यानंतर पुढे या इथे पण आपल्यासाठी काही दिसत नाही आहे त्यानंतर गुण म्हणजे आजचं एडिटोरियल वगैरे पेज नसतं त्यानंतर पहा सस्तन प्राणी सागरी सस्तन प्राणी हे एम पी सीसाठी वगैरे अगदी गरजेचं होऊ शकतं तर पहा सागरी सस्तन प्राणी सिटाशियन व्हेल डॉल्फिन पिनापीडिया सील समुद्रसिंह वॉलरस सायरियन ड्यु ड्युगॉंग मॅनॉटी आणि फिजि फिसिपीडिया पानमांजर ध्रुवीय अस्वले या गणांमध्ये विभागले गेले आहेत आता पहा हे जे इथे मी व्हेल डॉल्फिन त्यानंतर नील सॉरी सील समुद्रसिंह म्हणजे काय म्हणतो आपण सी सी ओके हे जे अशा पद्धतीने सॉरी सी लॉयन आहे ते समुद्र सिंह आहे तो ओके मग पहा हे जी प्राण्यांची वगैरे नावं घेतली आता यामधील जे आहे ते यू पी सी वाल्यांनी काय करायचं आहे या या प्राण्यांना तुम्ही नोट डाऊन करा ओके या प्राण्यांना नोट डाऊन करून त्यांच्यापुढे हे इन्डेंजर्ड आहेत का कोणता आहे म्हणजे सी यांचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला पाहायचं आहे ओके हे एन्व्हायरमेंटसाठी अगदी गरजेचं आहे व त्यांचं हॅबिटेट कुठलं आहे म्हणजे हे कुठे कुठे असतात आता पहा हॅबिटेट तर अगदी पाण्यात राहतात हे मला पण माहिती आहे परंतु हे आपल्या भारतामध्ये पाण्यामध्ये कोणत्या पाण्यामध्ये वगैरे सापडतील म्हणजे गोड्या पाण्या खाऱ्या पाण्या जसं की गंगा नदीमध्ये वगैरे पूर्वी प्रश्न विचारण्यात आलेला होता अगदी त्या पद्धतीने पहा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी ही लिस्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर जे एम पी सीवाले आहेत त्यांनी पण ही जी यांचं जे ऑर्डर वगैरे आहे ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवा की अशा पद्धतीने हे सस्तन प्राणी वगैरे आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा मुख दुर्बलांची उपेक्षा आता पहा आजची जी आत्मनिर्भरता आत्मनिर्भर भारत जे आपण आज म्हणतोय ते हा सॉरी आत्मनिर्भरता हा टिळकांच्याच स्वदेशीचा आधुनिक आविष्कार असला तरी म्हणजे हे जे बेसिकली काय आहे आत्मनिर्भर भारत जे म्हणतो आपण ते टिळकांनी काय म्हटलेलं होतं याच्यापूर्वीच एकोणीसशे पाच दरम्यान स्वदेशी स्वराज स्वदेशी वगैरे जे होतं ती त्यांचंच वक्तव्य वगैरे आहे असं यांना म्हणायचं आहे लेखकाला वगैरे व त्याचं रिलेशन वगैरे तुम्ही तशा पद्धतीने लावू शकता याबाबत काही हे नाही आहे प्रॉब्लेम वगैरे नाही आहे परंतु पहा आता ही एम एस ई सेक्टरबद्दल वगैरे विचार देण्यात आलेला आहे लेख परंतु इथं आकडेवारी जास्त आहे त्यामुळे मी या लेखला वगैरे म्हणजे जास्त विश्लेषण वगैरे याचं करत नाही आहे परंतु प्लीज थोडंसं तुम्ही एम एस एम ईमधील जे कायदे वगैरे बदलण्यात आलेले आहेत म्हणजे किती ते किती रुपयेपर्यंत वगैरे बदलण्यात आलेला आहे दो दोन हजार वीस मध्ये ते बदलण्यात आलेला आहे व त्या संदर्भात पहा दोन हजार तेवीसच्या यू पी एस सी प्रिलिमला पहिलाच प्रश्न म्हणजे माझा से डी होता त्यामधील पहिलाच प्रश्न मला तो एम एस एम सेक्टरचा आलेला होता तर प्लीज तो एक तक्ता आहे जर शक्य झालं तर मी पाठवेन रणाल सरांची जी हँडआउट आहेत पहा त्यामध्ये त्यांनी बेस्ट दिलेला आहे तर ते प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तो तुम्हाला सोपं जाईल ओके तर हे एम एस एम बाबत हा लेख नकाच वाचू परंतु याचे जे हे आहे काय म्हणतो आपण याचे जे नोट्स असतील ते तुम्ही वाचून घ्या असं मला म्हणायचं आहे त्यामुळे मी याला स्किप करतो आहे पुढे चला पहिले आव्हान एक टी सी वगैरे हे काही गरजेचं नाही आपल्यासाठी त्यानंतर बीएसएनएलचे पुनरुज्जीवन खरेच शक्य आहे का किंवा आहे असा प्रश्न वचिन्ह आहे कारण पहा नुकताच भारत सरकारने एकोणनव्वद हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत एलच्या पुनरुज्जीवनसाठी दोन हजार एकवीस त्यानंतर दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस सलग तीन वर्ष बीएसएनएलला पुनरुज्जीवन वगैरे करण्याचा प्रयत्न सध्याला चालू आहे परंतु पहा खऱ्या हाताने जर पाहिलं तर बीएसएनएल घसरलं कशामुळं के जर याची केस स्टडी वगैरे जर केली तर आपल्याला माहिती आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतराच्या दरम्यान आपल्याला जिओचं रि इव्होल्युशन झालेलं आपलं दिसतं मग पहा या दरम्यान अगदीच म्हणजे दोन हजार नऊ दहापासूनच काय झाली होती बी एस एन एल ही डबघायला वगैरे जात होती म्हणजे सात आठ करोड सात आठ करोड दरवर्षी काय त्यांचं लॉस वगैरे चालत होतं ओके मग पहा ते लॉस मेकिंग कंपनी वगैरे होती ही नरेंद्र मोदी सरकारला वगैरे समजलेलंच होतं परंतु दोन हजार सोळामध्ये जेव्हा अगदीच अंबानी यांनी जिओची घोषणा वगैरे केली मग त्या दरम्यान पहा मास्टर स्ट्रोक वगैरे काय झाला तर तेव्हाच फोर जीचं तिथं स्पेक्ट्रमचं वगैरे लिलाव चालू होता मग त्या लिलावामध्ये बी एसन एलला काय करू दिलं नाही म्हणजे तिथं पार्टिसिपेशन बी एस एलला घेऊच दिलं नाही त्यांनी त्यामुळे पहा आत्ता आपल्याकडे बी एस एन एलचं फोर जी येत आहे ओके व इथं पण तेच दिलेलं आहे पहा आता तुम्ही परवा देशीचं जर न्यूज पाहिलं तर त्यामध्ये तेच दिलेलं आहे की फोर जी आणि फाय जीसाठीही एकोणनव्वद हजार कोटी वगैरे रुपये त्यांनी अलॉकेट केलेले आहेत मग पहा प्रॉब्लेम काय झाला फोर जीचं जेव्हा दोन हजार म्हणजे पंधरा सोळामध्ये जेव्हा स्पेक्ट्रमचं लिलाव होत होतं तेव्हा बी एस एन एलला त्यांनी पार्टिसिपेट करू दिलं नाही हा एक मोठा प्रॉब्लेम झाला त्यानंतर हे झाल्यानंतर पण पुढे गेल्यानंतर पहा जिओ आलं दोन हजार सोळामध्ये तर, तर तो त्या जिओला पुनर् म्हणजे त्या जीवला चांगल्या पद्धतीने वगैरे हे करण्यासाठी म्हणजे परफॉर्मन्स वगैरे करण्यासाठी जे बी एस एलची ऑलरेडी जी टावर होते पहा आपल्याला माहिती आहे बी एस एन टावर अगदी सगळीकडेच आहेत अगदी जम्मू काश्मीरमध्ये दुसरं सिम कार्ड वगैरे चालणार नाही परंतु बी एस एलचं सिम कार्ड अगदी चालतं तिथं ओके अशा पद्धतीने सिच्युएशन म्हणजे भारतामध्ये आजपर्यंत अगदी सगळीकडेच आपला बी एस एन एलची टावर दिसत होते परंतु झालं काय दोन हजार सोळामध्ये पहा तर जिओ कंपनीने बी एस एन एलचे टावर वगैरे म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर भाड्याने वगैरे विकत घेतले ओके मग भाड्याने विकत घेतल्यानंतर पहा अगदीच बी एस एन एल फोर जीचं सेवा तर देत नव्हती त्यामुळे यांची जी थ्री जी सेवा वगैरे होती यापासून पहा व जिओने काय केलं होतं तर पहिल्यांदा एक वर्षासाठी तर प्लॅन अगदी मोफत होता ओके त्या सुविधेचा लाभ आपण सर्वांनी घेतलेला आहे तर पहा फोर जीचं प्लॅन वगैरे तेव्हा स्वस्त होतं किंवा तशा पद्धतीने फ्री होतं मोफत होतं त्यामुळे काय झालं हे जे बी एस एन एलचं थ्री जी वगैरे जे चालायचं सिम कार्ड ते आपण बंद केलं व त्याला कुठं गेलं आपण जिओमध्ये वगैरे हे झालं म्हणजे अगदीच बीएसएनएलचे ग्राहक पण इथं डब खायला गेले व त्यानंतर यांचं जे टावर वगैरे होते ते पण डब खायला गेले व सर्वजण जिओवरती वरती शिफ्ट झाले अशा पद्धतीने त्यांची केस्टडी राहिली मग पहा याच्या पुढे पण गेल्यानंतर पहा दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने काय म्हटलं की आपण आता बी एस एन जे अशा पद्धतीने जे टावर वगैरे होते ते आपण काय भाड्यावर दिलेलं होतं कुणाला जिओला ते आपण काय म्हटलं आता डायरेक्टली सगळेच्या सगळे आपण लिलावच करून टाकूयात किंवा ते त्यांनाच देऊन टाकूयात म्हणजे जिओला ते विकले गेले त्यामुळे पहा बी एस एन एल जी कंपनी आहे ती डब वगैरे गेली या सगळ्या स्टडी आहे आपल्याकडे मग आता यासोबतच पहा बी एस एन एल आणि एम टी एन एल एम टी एन एल ही पण कंपनी होती एम टी एन एलचं विलगीकरण वगैरे बी एन एलमध्ये वगैरे केलेलं आहे मग पहा जर आता बी एस एलला जर रिवाईव्ह करायचं असेल तर थोडंसं चॅलेंज तर आज मार्केटमध्ये नक्की आहे त्यांना ओके खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मी पण बी एस एन युजर आहे म्हणजे पूर्वीपासूनच बी एस एन एल वगैरे हो वापरतो आता हा परीक्षित केस्टडी वगैरे हो येणार नाही परंतु तुम्हाला माहिती असावं यासाठी मी तुम्हाला ही केस्टडी वगैरे हो सांगितलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने पी एस यूला आपण पांढरा हत्ती म्हणतो त्यासाठी ही न्यूज कुठेतरी तुम्हाला पहा म्हणजे जर याचं यूज वगैरे करता येतं का तशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने ही न्यूज सांगितलेली आहे ओके त्यानंतर पुढे चला इथे काही गरजेचं नाही आहे आपल्यासाठी त्यानंतर इथे पहा रिझर्व्ह बँक म्हणजे आर बी आयबद्दल खूप फॅक्ट आहे हे व हे जर म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हे कंबाईन एम पी सीसाठी वगैरे डायरेक्टली विचारलं जाऊ शकेल त्यासाठी पहा प्लीज आहे का तर पहा जे विद्यार्थी पहिल्यांदा क्लासेस वगैरे लावलं जा लावतात त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट पहिल्यांदा शिकवली जाते की आर बी आय म्हणजे काय बँकांची बँक वगैरे आहे अशा पद्धतीने पहिलं स्टेटमेंट क्लासेसवाले एकच लिहून देतात तर ते तशा पद्धतीने त्यांनी लिहून दिलेलं आहे मग याचं कशा पद्धतीने सुरुवात वगैरे झाली हे आपण टेलिग्रामवरती ही पी डी एफ मी ऑलरेडी सेंड केलेली आहे त्यामुळे मला म्हणजे फक्त वाचूनच दाखवायचं आहे किंवा यामध्ये जास्त डिटेल वगैरे जाण्यासारखं काही पण नाही आहे जे कंबाईनची वगैरे तयारी करत आहेत विद्यार्थी त्यांनी प्लीज हे वाचून घेऊ शकता आपल्या टेलिग्रामवरती याची पी डी एफ मी ऑलरेडी दिलेली आहे व हायलायटेड पोर्शन पण आहे त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला ही समजावण्यासारखं वगैरे काही आहे यात जर शंका वगैरे असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता परंतु तुम्ही हे वाचून घेऊ शकता असं मला वाटतं आहे कारण पहा आर सी रीडिंग कम्प्रिहेन्शन म्हणजे वाचनाची पण सवय तुम्हाला असायला पाहिजे ओके असं माझं मत आहे कारण आरसीने खूप धोका वगैरे देऊ शकतात म्हणजे जशा पद्धतीने यू पी सीला वगैरे झालं त्यानंतर एम पी एस सीमध्ये पण पॅसेज वगैरे येतात ना एम पी एस सी राज्यसेवा म्हणतो मी तर त्यासाठी पहा प्लीज तुम्ही हे पण वाचण्याची सोय ठेवा त्यासाठी तुम्ही वाचायचं आहे ते तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं त्यानंतर पहा द हिंदू द हिंदूमध्ये पण जास्त काही बातम्या आपल्याला कामाच्या दिसत नाही आहेत स्किप करा पुढे या त्यानंतर पहा कुकी हे ट्राइब आहे कुठली मणिपूरमधील त्यासोबतच माहितीही ओके आता हे आहे था 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 जे आहे ते ट्राईब्स सध्याला चर्चेत आहेत त्यामुळे प्लीज आपला जे एम पी एस सीवाले आहेत त्यांनी हे जे ट्राईब्स आहेत भारतातील किंवा नॉर्थ ईस्टमधील जे ट्राईब्स आहेत ते प्लीज तुम्ही एकदा लक्षात ठेवा ओके त्यानंतर जे यू पी सीवाले आहेत त्यांनी कॉपरेटिव्ह फेडरलिझमची स्टोरीची स्टडी करायची आहे बाकी यामधून तर वगैरे दुसरं काही येणार नाही असं मला वाटतं आहे त्यामुळे मी याला स्किप करतो पुढे या इकडे हे सायक्लोन बिपा आपण ऑलरेडी चर्चेला घेतलेलं आहे त्यामुळे मी याला स्किप करतो पुढे या हे ट्रेन डिलेअर किंवा ट्रेन दुर्घटनेबाबत लेख आलेला आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ हो शकता अन्यथा काही गरज नाही स्किप करू शकता ओके त्यानंतर पहा इथे लेख आलेला आहे मणिपूरबाबत किंवा नॉर्थ पॉलिसी पॉलिसीबाबत वगैरे परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अशा पद्धतीने निगेटिव्ह मला वाटत नाही की यू पी एस सी निगेटिव्ह प्रश्न वगैरे विचारेल आता अगदी बरोबर आहे तुमचं पण की म्हणजे मला कसं समजणार वगैरे परंतु पहा आपल्याला किती जरी केला तरी शंभर टक्के तर होणार नाही तुमची स्टडी ओके याऐवजी जर आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये वगैरे जर वेळ वगैरे आपला खर्चीला घातला म्हणजे ज्या पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन सध्याला जी ट्वेंटीची बैठक आहे त्यानंतर एकवीस जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदीच अमेरिकेत वगैरे जाणार आहेत मग त्या गोष्टीवर जर वगैरे जर फोकस केलं तर ठीक आहे ना तर अशा पद्धतीने मला वाटत नाही त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे पहा लेख जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता कारण जर तुम्हाला वाटत असेल की मी पूर्ण कवर करत नाही आहे किंवा या हा लेखमधूनच प्रश्न येईल असं जर तुम्हाला वाटलं तर प्लीज तुम्ही वाचा परंतु जर विश्वास असेल तर तुम्ही स्किप करू शकता याच्यापूर्वीच म्हटलं मी की पवनित सिंग सरांचा जर मणिपूरबाबत जर व्हिडिओ आला तर मी त्याची लिंक टेलिग्रामवरती ऑलरेडी शेअर करणार म्हणजे नक्की शेअर करणार आहे ओके त्यानंतर पुढे चला याला स्किप करू शकता कारण हे पहा रिटायर्ड पर्सन असतात ते त्यांचे पर्सनल व्ह्यूज असतात हे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे व्ह्यूज वगैरे नसतात ओके मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जर व्ह्यूज असते तर आपल्याला तिथं परीक्षेमध्ये वगैरे लिहिता आलं असतं परंतु पर्सनल व्ह्यूज तर माझे पण आहेत भरपूर व्ह्यूज मग ते तुम्ही डायरेक्टली लिहू शकता का बिलकुल लिहू शकत नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेला आहे म्हणजे काहीतरी माझं पण इंटेन्शन असतं काळजी करू नका ओके त्यामुळे आपण त्याला स्किप करून पुढे जाऊयात ॲम्प्लिफाय द सब्जेक्ट ऑफ ॲडल्सन गर्ल न्यूट्रिशन आता हा पण लेख आहे म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट घ्या किंवा अगदीच सोशल म्हणजे सोशल इनिशिएटिव्ह वगैरे सॉरी म्हणजे जे सोशल स्टडी आहे त्या संदर्भात वगैरे आपण ही अगदीच घेऊ शकता जर जा शक्य झालं तर तुम्ही हा लेख अगदी वाचून काढा म्हणजे यामध्ये जास्त हे करण्यासारखं वगैरे काही नाही आहे म्हणजे जे न्यूट्रिशन आहे गर्ल न्यूट्रिशन वगैरे आहे त्या संदर्भात आहे किंवा एच आर डी जे म्हणतो आपण तर त्या संदर्भात आहे ओके परंतु एच आर डीचे प्रश्न सध्याला कमी झालेले त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे पहा शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता म्हणजे आर सी तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्यानंतर पुढे या गव्हर्नन्स कॅन नॉट इन्डेफिनेटली होल्ड बॅक बिल्स ओके सर्वांना माहिती आहे की गव्हर्नर म्हणजे जे, जे राज्यपाल आहेत राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमध्ये भांडण राहिलेलं आहे व ते भांडण चालूच आहे या संदर्भात हा लेख आलेला आहे मग पहा आता गव्हर्नरचं रोल काय आहे तर इथं देण्यात आलेला आहे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की गव्हर्नरचं रोल काय आहे तर अगदीच जे स्टेट लेजिस्लेचर असतं ते म्हणजे हे स्टेट लेजिस्लेचर आहे पहा इकडे गव्हर्नर असतात व इकडे विधानसभा असते व ज्या राज्यामध्ये विधान परिषद असतात त्यांच्यासाठी विधान परिषद पण तिथं स्टेट लेजिस्लेचरचा म्हणजे राज्याच्या कायदेमंडळाचा ते भाग असतात गव्हर्नर ओके हे तुम्हाला पॉईंट समजलेला असेल त्यानंतर गव्हर्नर हॅज लिटल अटॉनॉमी इन हिज फंक्शनिंग इट इज अ सेटल्ड लिगल पोझिशन दॅट ही कॅन ॲक्ट ओनली ऑन द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स पहा जे राज्यपाल असतील हे राज्यपाल कोणाच्या ॲडवाईसनी वगैरे काम करतात तर ते अगदीच राज्य सरकारच्या ॲडवाईसवरती वगैरे ते काम करू शकतात म्हणजे राज्य सरकारचं जे मंड मंत्रिमंडळ असतं त्यांच्या बेसिसवर वगैरे हे काम करू शकतात परंतु गव्हर्नरला काही पॉवर पण आहेत जे की स्वतंत्र विचार वगैरे करतात म्हणजे स्वतंत्र विचार कशा संदर्भात तर पहा गव्हर्नर आहेत हे जर एखाद्या पार्टीला बहुमत वगैरे जर नसेल म्हणजे सॉरी म्हणजे एका आ, आता विधानसभेचे इलेक्शन वगैरे झालेले आहेत मग निवडून आलेल्या मोठ्या पार्टीच्या नेत्याला वगैरे त्यांनी काय शपथविधीसाठी वगैरे बोलावणे किंवा जर तिथं स्पष्ट बहुमत नसेल तर कोयलेशन गव्हर्नमेंटला वगैरे काय त्यांनी शपथविधीसाठी वगैरे बोलावणे अशा पद्धतीने त्यांना काय तर तिथे विलनुसार वगैरे ते नुसार काम करण्यासाठी वगैरे त्यांना संधी दिली जाते गव्हर्नरला गव्हर्नर्सला ओके तर हे काही त्यांना पॉवर वगैरे देण्यात आलेले आहेत संविधानानुसार मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा अगदीच त्यांच्याकडे आणखीन एक पॉवर आहे जे की बिल्ला त्यांनी काय असेंट वगैरे द्यायचं म्हणजे पहा आता ही जी विधानसभा विधान विधान आहे ओके विधानसभा या विधानसभेने पहा एखादं बिल म्हणजे कायदा आहे जे बिल म्हणतो आपण पहा पहिल्या स्टेजमध्ये आहे जे ड्राफ्ट आहे किंवा जे बिल आहे जे आपण बिल वगैरे जे झालं म्हणजे विधानसभेतून पास झालं मग ते बिल जाणार कुठे गव्हर्नरकडे ओके ही इथं बिल मी ऑलरेडी लिहिलेलं आहे सॉरी त्यानंतर इथे राज्यपाल असतात ओके okay, मग पहा विधानसभेने हे बिल पारित केलेलं आहे व हे राज्यपालाकडे गेलेलं आहे मग राज्यपाल यावरती कन्सेंट देऊ शकतात किंवा न देऊ शकतात ही त्यांची मर्जी असेल मग हे पण तिथं काय झालेलं आहे त्यांना स्वतःची बिल वगैरे दिलेली आहे मग पहा हे परत हे बिल वगैरे वापस पाठवू शकतात विधानसभेला व विधानसभेने हे सहा महिन्याची वगैरे तिथं कालावधी दिलेली आहे आता हे सर्व इथं तेच दिलेलं आहे आय थिंक तुम्हाला हे सर्व काही माहिती असेल म्हणजे इंडियन पॉलिटिक जेव्हा तुम्ही शिकता किंवा भारतीय संविधान जेव्हा शिकता त्यामध्ये तुम्ही जर हे शिकला नाही तर म्हणजे दुसरं काय शिकणार व पहा एमपीसीचे जे विद्यार्थी त्यानंतर यावेळेस प्रश्न विचारतात यावेळेस पण पहा आय थिंक आर्टिकल वन सिक्स फोर या संदर्भात प्रश्न विचारलेला एमपीसी राज्यसेवामध्ये ओके तर अशा पद्धतीने म्हणजे यामध्ये कोणाकोणाचा सहभाग वगैरे असतो एकदा तुम्ही कलम वगैरे ते पाहून घ्या बाकी यामध्ये जास्त डिटेल वगैरे म्हणजे दुसरं काहीच त्यांनी दिलेलं नाही आहे आता इथे एक दोन केस पण दिलेले शमशेर सिंग, सिंग विरुद्ध स्टेट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट ऑफ सॉरी स्टेट ऑफ पंजाब एकोणीसशे चौऱ्याहत्तरची केस वगैरे आहे त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं पहा की प्रेसिडेंट ऑर गव्हर्नर कॅन एक्सरसाइज देअर डिस्क्रिप्शन इंडिपेंडेंट ऑफ देअर मिनिस्टर्स ओनली व्हिअर द कॉन्स्टिट्युशन एक्सप्रेस प्रीम परमिट देम टू डू सो ओके पहा म्हणजे जे आपण आत्ता चर्चेला घेतलं तेच सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये शमशेद सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या केस केसमध्ये ओके तर हेच बेसिकली वगैरे इथं दिलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे माझ्या मते हे तुम्ही सर्वजण इंडियन पॉलिटीमध्ये वगैरे शिकणारच आहात त्यामुळे मी आपण इथं थांबलं तरी चालेल असं मला वाटतंय म्हणजे यामध्ये डिटे जास्त वगैरे त्यांनी असं की कशा पद्धतीने म्हणजे हे बिल पासच होऊ शकत नाही वगैरे असं काहीच त्यांनी दिलेलं नाही आहे ओके त्यामुळे काळजी करून घात का व अशा पद्धतीने जर प्रश्न वगैरे आला तर तुम्ही तुमच्या पुस्तकातून वगैरे किंवा तुमच्या नोट्समधून अगदी लिहू शकता ओके अशा पद्धतीने आपण आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे थांबूयात याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता धन्यवाद